नमस्कार, पल्लवीज कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। फणसाचे सीझन सुरू झाले आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला माझ्या स्टाईलची फणसाची भाजी दाखवणार आहे। म्हणजे मी कशा पद्धतीने फणसाची भाजी बनवते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूपच झटपट ही भाजी तयार होते, अगदी 10 ते 15 मिनटामध्ये, आणि खायला तर खूपच भन्नाट अशी लागते। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। फणसाची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये घातलं आहे 2 टेबलस्पून तेल। तेल तापल्यानंतर आपण यामध्ये घालूया 1 चम्मच हळद। तर आपण फणसाची सुकी भाजी बनवतो आहे, त्यामुळे हळदीचा वापर थोडा आपण जास्त करणार आहे, आणि का करणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर आपण घातली इथे 1/2 चम्मच मीठ आणि 1/2 चम्मच लाल तिखट। लाल तिखट या स्टेजवर ऑप्शनल आहे, हवे असेल तर घाला किंवा नाही घातले तरीही चालेल। त्यानंतर आपण यामध्ये घालूया 1/2 किलो फणस। हे फणस मी छान कट करून वॉश करून घेतले आहे 3 ते 4 पाण्याने। तर फणस कधीही मार्केटमधून खरेदी करताना असे पांढरे शुभ्र घ्यायचे। तुम्ही जर अर्धे पिकलेले आणि अर्धे कच्चे असे फणस जर वापरले तर आपली भाजी छान होणार नाही आणि शिजणारही नाही पटकन, आणि पिकलेल्या फणसाची चवसुद्धा थोडीशी गोडसर येते। त्यामुळे कधीही भाजीसाठीचे फणस आपण खरेदी करतो ते असे पांढरे शुभ्र बघूनच घ्यायचे। तर आता आपण हे फणस यामध्ये छान एकजीव करून घेऊया। काही जण फणस पाण्यामध्ये बॉईलसुद्धा करून घेतात, पण बॉईल करून घेतले तर ते खूप जास्त ओव्हरकुक होते आणि त्यामुळे फणसाची जी टेस्ट आहे ती निघून जाते। त्यामुळे जर तुम्ही ही पद्धत वापरली तर 100% तुमची भाजी ही खूप छान होणार आहे। तर यावर आपण झाकण ठेवून 1-5 मिनिट याला वाफवून घेऊया। 5 मिनिट आपले फणस वाफवून घेतल्यानंतर 70% हे छान शिजल्या जाते। मी तुम्हाला चेक करून दाखवते, तर तुम्ही बघू शकता 70% आपले फणस हे छान शिजले गेले आहे, आणि जे उर्वरित आता शिजायचे राहिले आहे ते आपण मसाल्यामध्ये शिजवून घेऊया। तर हे फणस आपण बाजूला काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी इथे 3 ते 4 चम्मच तेल घालून घेतले आहे। तेल आपले छान कळकळीत गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया 1 चम्मच जिरी आणि 1/2 चम्मच मोहरी। जिरी मोहरी छान फुलल्यानंतर आपण यामध्ये घालूया 1 चिमूटभर हिंग। तर फणसाच्या भाजीला हिंगाची टेस्ट ही खूपच छान लागते, त्यामुळे हिंग स्किप करू नका। हिंग कधीही तेलामध्ये घाला, जेणेकरून आपल्या हिंगाचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरतो। त्यानंतर मी घातल्या 2 हिरव्या मिरच्या मधोमध असे कट लावून घेतल्या आहे, आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतले, ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घेऊ। तर खूप जास्त आपल्याला कांदा इथे कुक नाही करायचा आहे, अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत फक्त आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला आहे, आता यामध्ये घालूया परत 1 मध्यम आकाराचा कांदा, उभट असा लांबट कट करून घेतला आहे तो। तर तुम्ही म्हणाल की इथे 2 प्रकारे कांदा कट करून का घातला, कारण की उभट जो कांदा आहे तो फणसासोबत खूपच छान टेस्ट लागते आणि दिसायलाही खूप छान दिसतो, आणि जो बारीक कट करून घेतला आहे त्याचा फ्लेवर भाजीला हा खूप छान येतो। त्यामुळे आपण आधी बारीक कट करून घेतलेला कांदा हा कुक करून घेतला आणि त्यानंतर उभट चिरलेला कांदा घातला। आता संपूर्ण कांदा आपल्याला ट्रान्सपरंट रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा छान परतून झाला, आता यामध्ये मी घालून घेतला 1 चम्मच गरम मसाला आणि 1/2 चम्मच गोळा मसाला। तर कोकणी रेसिपी आहे त्यामुळे गोळा मसाला हा हवाच, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर घालूया 1/2 चम्मच हळद। तर हळद आपण यासाठी जास्त घालत आहे कारण की फणस हे लगेच मऊ पडते आणि हळदीमुळे जे आहे त्याचा जो ताठपणा आहे तो छान टिकून राहतो। त्यामुळे आता मी यामध्ये घातले 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच लाल तिखट, छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1/2 मिनिट छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालूया हिरव्या कांद्याची पात। तर हे ऑप्शनल आहे, असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल। त्यानंतर फ्रेश असा कोथिंबीर आणि परत हे सगळे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। यात आपला मसाला हा छान तयार झाला आहे, यामध्ये घालूया आपण वाफवून घेतलेले फणस, आणि हे फणससुद्धा आपण मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घेऊ। तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी कधी रेसिपी अपलोड केली आहे याचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती कळेल। तर या स्टेजला आपण यामध्ये घालूया 2 ते 3 टेबलस्पून पाणी।
फक्त मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो फणसामध्ये छान येण्यासाठी आपल्याला हे अजून 2 ते 3 मिनिट कुक करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेतले आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट आपण यामध्ये वाफ काढून घेऊया. 1-2 ते 3 मिनिटं कुक करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली फणसाची भाजी. आता यावर घालूया आपण फ्रेश असा कोथिंबीर आणि त्यानंतर एक फायनल टच आहे ते म्हणजे मॅगी मसाला. तर हाही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल. आणि चवीपुरते मीठ एकजीव करून घेऊ आणि 1 मिनिटभर आपण हे परत असेच झाकण न ठेवता शिजवून घेऊया. आणि त्यानंतर आपली फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. मस्तच तांदळाच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते ही भाजी. तर ही सुक्या फणसाची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही जे सुकं चिकन किंवा सुकं मटण बनवता त्यालासुद्धा विसरून जाल जर एक वेळ ही भाजी तुम्ही करून आणि खाऊन बघाल तर. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी कधी रेसिपी अपलोड करते याचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती कळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.